शेगावच्या संत गजानन महाराजांचा आज 146वा प्रकट दिन सोहळा आहे आणि आज मोठ्या उत्साहात तो संपन्न होत आहे. मोठ्या संख्येनं भाविक देखील शेगावात दाखल झालेले आहेत. गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याला मंदिरातून सुरुवात झाली आहे. शेगावच्या गजानन महाराजांचा आज प्रकट दिन सोहळा आहे. नगर परिक्रमेनंतर पालखी पुन्हा मंदिरात येईल. जय गजानन माऊली. आज शेगावच्या संत श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन उत्सव आणि आपण बघू शकतो की गजानन महाराजांच्या या प्रगट दिन उत्सवानिमित्त या ठिकाणी आज सायंकाळी गजानन महाराजांचा पालखी सोहळा या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. मोठ्या उत्साहामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये हा पालखी सोहळा या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. हा थोड्याच वेळामध्ये पालखी सोहळा नगर परिक्रमा करून गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये विराजमान होणार आहे. मात्र आज गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त लाखो भाविकांनी या ठिकाणी गजानन महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे. सकाळपासून या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या भाविकांच्या गर्दीमुळे गजानन महाराजांची संतनगरी जी आहे ती फुलून निघालेली आहे. गजानन महाराजांचा पालखी सोहळा या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. टाळा मृदुंग अश्वगज गजरामध्ये गण गण घनातबोतेच्या गजरामध्ये या ठिकाणी पालखी सोहळा आपल्याला बघायला मिळतोय. अतिशय भक्तिमय आणि आनंदाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली असल्याचं आपल्याला बघायला मिळते. पोलिसांच्या अतिशय बंदोबस्तामध्ये या ठिकाणी गजानन महाराजांचा पालखी सोहळा हा नगर परिक्रमासाठी या ठिकाणी निघालेला आहे. डोळ्याचं पारणं फेडणारा असा हा पालखी सोहळा आहे. देशभरातून राज्यभरातून या ठिकाणी पालखी सोहळा पाहण्यासाठी आणि हा डोळ्याचं पारणं फेडण्यासाठी या ठिकाणी गजानन महाराजांचा पालखी सोहळा पाहण्यासाठी या ठिकाणी भाविक जे आहेत ते जमलेले आहेत. अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी विद्यार्थीसुद्धा महिला दिंड्यासुद्धा या ठिकाणी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला बघायला मिळते. अतिशय भक्तिमय वातावरण असल्याचं चित्र या गजानन महाराजांच्या संतनगरी शेगावमध्ये असल्याचं आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळते. कॅमेरामन अनिकेत दहातोंडीसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, शेगाव, बुलढाणा.